नवीन प्रयोग करून पाहूया. आपल्या प्रयोगाचं नाव आहे पाण्याला निश्चित प्रकारचा आकार नसतो. हा प्रयोग करण्यासाठी आपल्याला काही साहित्याची गरज भासेल. ती साहित्य मी तुम्हाला सांगतो. प्रथमतः एक बशी घ्या, त्यानंतर एक वाटी घ्या, त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये ज्वारीचे किंवा गव्हाचे पीठ घ्या, त्याच्यानंतर दोन रिकामे काचेचे पेले घ्या आणि त्यानंतर आपल्याला एक चमचा लागेल. आता सुरुवातीला आपण काय करूया, हे जे पीठ आहे हे पीठ या बशीमध्ये टाकूया. आता हे दोन चमचे मी या बशीत पीठ टाकतो, त्याच्यानंतर हेच पीठ काय करूया या वाटीमध्ये टाकूया. दोन चमचे मी हे पीठ या वाटीमध्ये टाकतो आणि त्याच्यानंतर या ग्लासामध्ये मी दोन चमचे पीठ टाकतो. आणि आता मी काय करतो, तर माझ्याकडे एक या बॉटलमध्ये पाणी आहे, हे पाणी मी या पेल्या या दुसऱ्या रिकाम्या पेल्यामध्ये असं टाकतो. आणि आता माझ्याकडे दुसरी एक बॉटल आहे, या दुसऱ्या बॉटलमध्ये सुद्धा मी पाणी टाकतो. बघा, या तीन वस्तू तुमच्या समोर आहेत आणि या तीन वस्तू सुद्धा तुमच्या समोर आहेत. मग तुम्हाला याच्यावरून काय आढळून येतं, तर आपण कोणत्याही भांड्यामध्ये पाणी टाकलं तर ते पाणी त्या भांड्याचा आकार प्राप्त करतं. बघा, या बॉटलमध्ये पाणी आहे तर या बॉटलचा आकार त्यानं प्राप्त केलेला आहे. या ग्लासामध्ये पाणी आहे, या ग्लासामधला त्यानं आकार प्राप्त केलेला आहे. या बॉटलमध्ये पाणी आहे, या बॉटलचा आकार त्यानं प्राप्त केलेला आहे. तसं या पिठाचं नाही, या बशीच्या तळाशी पिठाचा ढीग तयार झालेला आहे, या वाटीमध्ये सुद्धा पिठाचा ढीग तयार झालेला आहे आणि या काचेच्या पेल्यामध्ये सुद्धा पिठाचा ढीग तयार झालेला आहे. तर मग याच्यावरून आपल्याला काय समजतं, तर पाण्याला निश्चित असा कुठल्याही प्रकारचा आकार नसतो, त्यामुळेच जमिनीवर सांडलेलं पाणी हे उताराच्या दिशेनं वाहून जातं. पाणी असेही असते ज्या भांड्यात ठेवू त्या भांड्याचा आकार घेते, सपाट भागावर पसरते, उतारावरून खाली वाहते.